स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा व्हिडिओ खूप असा सुंदर आहे आज स्वामींनी स्वतः काही आपल्याला सांगितलेली वचनं किंवा स्वामींचे विचार मी तुम्हाला आज ऐकून दाखवणार आहे खूप असे सुंदर विचार आहेत जे ऐकून तुम्हाला मोटिवेशन नक्की मिळेल तुम्ही जर हरून जात असाल आयुष्यात तर ह्यातून काहीतरी प्रेरणा तुम्हाला नक्की मिळेल ऐका जास्त वेळ घालवत नाही रोपट्याला जसे स्वतःभोवती कुंपणाची गरज असते तसेच मनुष्याच्या जीवनात मर्यादांची गरज असते कारण एकच त्यांना आकार यावा म्हणूनच ओबडधोबड वाढलेल्या झाडांच्या आकारापेक्षा सगळ्यात सुंदर आकार असलेले झाड हे सगळ्यांनाच आवडते या प्रत्येक गोष्टीतून एक अर्थ काढा विचार करा नक्की आवडेल त्यानंतर दुसरा विचार आहे स्वामींचा अरे कशाची इतकी चिंता करतोस चिंता चितेसमान आहे चिंताच करायची असेल तर याची कर की जीवनाच्या अंतिम क्षणी कोणत्या कर्मांची शिदोरी तुझ्यासोबत असेल विचार तिसरा कुठल्या गडबडीत असतोस रे सुखाच्याच ना मग तर तुला स्थिर व्हायची गरज आहे सुखाला कुठे शोधतोयस हे तर असे झाले जसे सूर्य प्रकाशाच्या शोधात निघाला आणि पाणी तहान भागवायच्या शोधात निघाले विचार चौथा तुझ्याबद्दल जर लोक बोलत असतील तर उदास होऊ नकोस लोक त्याच्याबद्दलच बोलतात ज्याच्याबद्दल बोलण्यासारखं काहीतरी असतं विचार पाचवा गर्दीत सगळे लोक चांगले असतील असे नाही आणि चांगल्याच लोकांची असे, गर्दी असे गर्दी असेल असे तर मुळीच नाही म्हणून तेच घे जे तुझ्या हिताचे आहे बाकी तुझ्यासाठी व्यर्थ आहे असे समजून तू सरळ सरळ सोडून दे तुझे रहस्य तू तु कधी कुणाला सांगू नकोस कारण व्यक्ती तीच असेल तरी वेळ मात्र निश्चितच बदलते तू देखील माझेच प्रतिरूप आहेस फरक इतकाच की मी हे जाणतो आणि तू हे जाणत नाहीस ही नियती तुझ्याकडून हिरावून घेते कारण त्याहीपेक्षा अनमोल तुला देण्यासाठी तुझे हात त्या नियतीला रिकामे हवे असतात नंतर विचार पुढचा बघा अरे बाळा मृत्यू म्हणजे दुःख नसून परतीचा प्रवास आहे ज्याने इतका सुंदर जन्म दिला तो जन्माचा शेवट कधी वाईट करेल का गडबडीच्या जीवनात थोडे हसूनही घे जीवनात हसू यावे म्हणून तुझी जी धडपड चालू आहे तेच जीवन तुझ्या गडबडीत क्षीण होत चालले आहे हे मात्र लक्षात ठेव हो। पुढचा विचार अरे बाळ तू मला राम म्हण नाहीतर कृष्ण म्हण स्वरूपात बदल असला तरी सर्वांची शक्ती ही एकच आहे पुढे ही दुनिया तुझ्या बाह्य रूपावर तुझी किंमत करेल पण मी मात्र तुझी नियत पाहून तुला फळ देईन पुढे माझ्या भक्तांचे स्मरण करता करता मलाही एक अनुभव येतो स्वामीच पुन्हा स्वामी, स्वामी बनून जातो आता पुढचा तर किती छान आहे बघा निश्चिंत रहा बाकी मी पाहीन पुढे चाल मागे मी राहीन कुठेही जा तेथेही दर्शन देईन एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही मी शक्य करीन घाबरतोस कशाला मी तुझ्या पाठीशी आहे पुढचा विचार बघा आकृतीतच गुंतून राहू नकोस तुझ्या स्वामींची खूप रूपे आहेत तुझा, तुझा इष्टदेव मीच आहे तुझी कुलदेवताही मीच आहे मृत्यूनंतर माझी सोबत हवी असेल तर जिवंतपणी तू मला कधीच सोडू नकोस हाच तुझ्या जीवनाचा मूलमंत्र आहे पुढचा विचार बघा माझ्या प्रेमळ भक्तांमुळेच मी आहे त्यांच्याच भोळ्या भक्तीने मी भारावून जातो म्हणून असेल तेथून तात्काळ येतो ही माझी शक्ती नसून तुमच्या सर्वांची भक्ती आहे जी मला तुमच्याकडे खेचून आणते असे छोटे छोटे पण अतिशय सुंदर स्वामींचे विचार मी आज तुमच्या पुढे मांडले आहेत ह्यातून आपल्याला नक्की मोटिवेशन मिळेल आणि नक्की आपल्याला अजून जगण्यासाठी किंवा आपल्या अडचणीतून तोंड देण्यासाठी धैर्य नक्की येईल कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका माझं दुसरं एक चॅनल आहे मराठी हाऊसवाईफ त्यावर जाऊन त्यालाही खूप सारे प्रेम द्या यूट्यूबला जाऊन सर्च करा मराठी हाऊसवाईफ लगेच मी तुम्हाला दिसेन आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल नमस्कार श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ